नमस्कार. आज आपण बघणार आहोत इयत्ता 3 रीतील परिसर अभ्यास हा विषय पालकांनी आपल्या पाल्याला कसा समजून सांगायचा. आजचा पहिलाच धडा आहे आपल्या अवतीभोवती. मुलं लहानची मोठी होत असताना त्यांच्या आजूबाजूचा परिसर, आजूबाजूला असलेल्या गोष्टी बघत असतात, त्यांचे निरीक्षण करत असतात व त्या समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मुलांना त्यांच्या आजूबाजूला असलेला परिसर, त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या गोष्टी कशा समजून घ्यायच्या हे आपण आज या व्हिडिओमधनं बघणार आहोत. मुलांच्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात, अनेक गोष्टी असतात, त्या समजून घेण्यासाठी त्याबद्दलचं कुतूहल, त्याबद्दलची जिज्ञासा मुलांमध्ये तयार करावी लागेल. त्यामध्ये पालक म्हणून आपली भूमिका काय असू शकते हे आपण थोडक्यात पाहूयात. मुलांच्या अवतीभोवती असलेला परिसर त्यांना समजून सांगण्यासाठी त्याबद्दलची माहिती द्यायची नसते, तर त्याबद्दलचे प्रश्न विचारून मुलांना चिकित्सकपणे विचार करायला प्रेरित करायचं असतं. उदाहरणार्थ, घराच्या बागेमध्ये गुलाबाच्या फुलाला जर फूल आलेलं असेल तर त्याबद्दलची जिज्ञासा तयार करण्यासाठी त्याबद्दलचे प्रश्न आपण विचारू शकतो. जसं की, हे कसलं झाड आहे, हे फूल कशाचं आहे, याचा रंग कोणता आहे, याचा वास कसा येतो, मग याला फूल कसं येतं, कळी कधी येते, ह्या सर्व गोष्टींचे प्रश्न जसजसे आपण मुलांना विचारत जाऊ तसतशी त्यांच्यामध्ये त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा तयार होते व यातूनच मूल त्याच्या अवतीभोवतीचा परिसर समजून घेण्यासाठी तयार होत असते. तर आजच्या या कृतीसंचामध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी मुलांना सांगणार आहोत हे आपण पाहूयात. आज आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मुलांच्या अवतीभोवती असलेल्या गोष्टींमध्ये 2 प्रकारच्या गोष्टी असतात. एक असतात सजीव वस्तू, दुसऱ्या असतात निर्जीव वस्तू. तर या गोष्टींची ओळख मुलांना पटता येणे व सजीव व निर्जीव या गोष्टी मुलांना ओळखता यायला हव्यात. व दुसरी गोष्ट आपण शिकवणार आहोत ती म्हणजे त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींमध्ये एका गोष्टीपासून दुसऱ्या गोष्टी बनत असतात, एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तू बनतात हे मुलांना समजणं. उदाहरणार्थ, कापूस जर घेतला तर कापसापासून कपडे बनतात, कपड्यांपासून अनेक वेगवेगळ्या गोष्टी बनतात, जसे की बेडशीट्स असतील, त्यांनी घालण्याचे कपडे असतील, साडी असेल, ह्या वेगवेगळ्या गोष्टी बनत असतात. मुलांची खेळण्याची बॅट असेल की ती लाकडापासून बॅट बनते. अशी वेगवेगळी उदाहरणं मुलांना द्या व त्यातून त्यांच्या अवतीभोवतीचा परिसर, एका वस्तूपासून बनणाऱ्या दुसऱ्या वस्तू व त्या एकमेकांवरती अवलंबून असतात हे मुलांना समजू द्या. चला तर मग आजचा कृतीसंच व्यवस्थित वाचून घेऊयात, समजून घेऊयात, त्यासाठी लागणारं साहित्य जमवूयात व हा कृतीसंच विद्यार्थ्यांसोबत घेऊयात.